सुरुवातीला मी माझा परिचय देणार. माझं नाव आहे शिशुपाल सुरेश चिखले, प्रॉपर मी राहणारा डुंगरी कलाचा, तहसील पारशिवनी, डिस्ट्रिक्ट नागपूर, म्हणजे एक छोट्याच गावचा मी मुलगा आहे. पण आज मी जसं या मुलांसारखाच गावामध्ये राहणारा मुलगा होतो आणि गरीब परिवारातलाच होतो, पण ह्या प्रोडक्टचे रिझल्ट एवढे चांगले आहे का, 1.5 वर्षापासनं मी आज लोकांना प्रोडक्ट देत आहे. तर अशी कोणतीही बिमारी नाही की मी 1.5 वर्षामध्ये ठीक नाही केली. तुम्ही कुठलाही पेशंट दाखवा, दाखवल्यानंतर 3 महिन्यानंतर मी त्याचा इलाज करतो, 3 महिन्यानंतर त्याला ऑपरेशनवर वेळ येऊ देत नाही, 3 महिन्यानंतर त्याची पूर्ण बिमारी जळासकट नष्ट होते, कुठल्याही प्रकारचा परहेज वगैरे न पाळता, BP, शुगर, वात, लकवा, थायरॉईड सगळं. आणि हे आयुष मंत्रालय प्रमाणित एक प्रोजेक्ट आहे. तर हे मीटिंग इथे घेण्याचा एक उद्देश काय, की आज प्रत्येकाच्या घरी काही ना काही परेशानी आहे, कारण की असं एकही घर नाही, मला असं एकही घर दाखवून द्या मी त्याला 10,000 रुपये बक्षीस द्यायला तयार आहे की त्या घरी बिमारी नसेल. तुमच्या पॅटर्न सांगीमध्येच एकांत घर दाखवा की ह्या घरी बिमारी नसेल. जर असं कोणी घर असेल तर मी आजच त्याला 10,000 रुपये द्यायला तयार आहे. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येकाच्या घरी काही ना काही तकलीफ आहे, बरोबर आहे. कोणाचे टोंगरे दुखेल, कोणाचे कंबर दुखेल, कोणाच्या जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी मुलाबाळाची समस्या आहे. तर हर प्रकारच्या कॅन्सर आज 18 वर्षाचे आणि 28 वर्षाचे जे मुलं अटॅकनं मरण पावत आहे. आज केमिकलच्या सगळ्या गोष्टी खाणं चालू आहे. जसं तुम्ही आज म्हणता की मी तांदूळ खातो मार्केटमधून घेऊन, त्याच्यातही केमिकल आहे. इव्हन तुम्ही जे सेफ वगैरे खाता कसं आहे, बा शेफ वगैरे जे खाता, अगोदर तुम्ही जे शेफ आणत होतो आपण, तर शेफाचे वरचं कवर सुद्धा खाऊ शकत होतो आपण, बरोबर आहे. शेफा आता जे शेफ आणता ते तुम्ही वरचं कवर खाऊ शकता का शेफाचं? नाही, कारण की ते केमिकलनं हे केलं आहे. आणि वरचं कवर तुम्ही कापल्याशिवाय खालच्या खाऊ शकत नाही, कारण की ते केमिकलनं पिकवलं आहे. आणि जे जेवढं चमकते मार्केटमधनं शेफ, ते तर कधीच घ्यायचं नाही, कारण की त्याच्यावर जास्त काळ टिकलं पाहिजे म्हणून. हरिपुटाने सारखं वाटत बसाने. तर केमिकलच्या सगळ्या वस्तू आहे. आपलं हे मेडिसिन काय करते की बिमार होण्यापासून आपल्याला वाचवते. आपल्या खेड्यातल्या भागातली लोकांची मेंटॅलिटी काय राहते, म्हणजे मानसिकता की आपण खूप बिमार झाल्यावरच दवाखान्यात जातो, बरोबर आहे. खूप सिरियस झाल्यावर दवाखान्यात जातो, त्यामुळे आपण काळजी घेत नाही अगोदर. जसं शहरामध्ये छोटं मोठं काही झालं तर काळजी घेतात, चेकअप करतात. आज तुमच्या पाटण संघीमध्ये मी चेक करायला गेलो तर हर एक घर सोडून लोकांना शुगर आहे. इथं बसलेल्या 90% लोकांना शुगर आहे, पण ते कधी टेस्ट करत नाही, कधी पॅथॉलॉजीमध्ये जात नाही, त्यामुळे कळत नाही का आपल्याला शुगर आहे. शुगर हे बिमारी खतरनाक बिमारी आहे. शुगर हळूहळू शरीराला गलवते. शुगरची जी बिमारी आहे, हळू शुगरवाल्याचे लक्षण काय आहे की पायामध्ये खाजेचे प्रमाण होणे, संक्रमण होणे, त्यानंतर थकान येणे, त्यानंतर भरपूर बिमाऱ्या शुगरमुळे होतात. तर शुगरचे जे बिमारी आहे तर खूप स्टेप वाढली तर असे काही शुगरचे पेशंट मी बघितले की इंजेक्शन घेतल्याशिवाय नाश्ता बी करता येत नाही आणि जेवण पण करत नाही. म्हणजे मी सगळ्यांना इथं एक प्रश्न विचारणार की सगळ्या संपत्तीमध्ये कोणती संपत्ती महत्वाची आहे? शरीर. कोणती संपत्ती? शरीर संपत्ती. आज मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, रामटेकला उदाहरण, रामटेकच्या माझे आमदार आनंदरावजी देशमुख, त्यांची दवाई रविकांती राहील, तर त्यांची म्हणजे करोडोची संपत्ती आहे. आज कारंजा अमरावतीकडे फ्लॅट प्लॉट 2-5 करोडची ते बिल्डिंगच आहे. पण त्यांच्या म्हणजे संपत्तीचं मी हे केलं, यात तर त्यांना स्वतःचे मुलं वाढवणे, लहानशी मुलगी डोनेट घेतली, आणि दुसरी म्हणजे शरीर. आज त्यांनी जे पण कमवले 100 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे,
100 करोड़ रुपयाची प्रॉपर्टी, पण शरीर असं आहे का ते इथून तिथपर्यंत चालू बी नाही शकत, ते बी कमी वया 50 ते 60 वर्ष। मग ते 100 करोडची प्रॉपर्टी कामाची आहे का? आणि दुसऱ्या ठिकाणी पाहिलं का त्या व्यक्तीकडे काही प्रॉपर्टी नाही आहे, पण आज तो धन्नदा गावामध्ये जाऊन राहिला कार्यक्रमाला, आणि कार्यक्रम अटेंड करून राहिला, लग्न अटेंड करून राहिला, त्यानंतर बरोबर खाऊन पिऊन राहिला, म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर करते। तर मग ते 100 करोड महत्वाचे का त्या माणसाची तब्येत महत्वाची? तब्येत महत्वाची, तर आपण त्याचा विचार करत नाही। छोटं मोठं काही दुखणं राहिलं, मुंग्या मुंद्र्या आल्या, तर आपण त्याची काळजी घेत नाही, आणि मग ते जास्त होतात। आणि जे तुम्ही आता म्हणतात महिला भरपूर म्हणतात, काकाजी वगैरे असे म्हणतात की 5 रुपयाची गोळी घेऊन येतात, बरोबर आहे? दुकानातून दुखणं लागत भरलं का करता तुम्ही 5 रुपयाची गोळी आणता, दुखण्याची कारणची माल ट्रेन केली आहे, तर तुम्हाला तात्पुरतं बरं वाटते, पण त्या केमिकलच्या औषधीचा पुन्हा अजून साईड इफेक्ट होतो। केमिकलच्या औषधीचा साईड इफेक्ट काऊन होते? आणि तुमच्या लिव्हर आणि किडनीवर परिणाम, लिव्हर किडनीवर परिणाम होतो। पण ह्या ज्या औषधी आहे ह्या आयुर्वेदिक आहे पूर्ण, म्हणजे ह्याच्यात केमिकल नाही, म्हणजे हे 95 आहे, हे 95 औषध। हे ज्यांनी पण घेतले आपल्याला जेवणातून 9 लाख पोऱ्याच पाहिजे दिवसाला। हे कशासाठी चालते? पॅरालिसिस। लोक काय म्हणतात, आणि आज 40 वर्षानंतर लकव्याचा त्रास होणं म्हणजे होणं आहे 100%। पहिलचं जे खानपान होतं अंबाडीची भाजी भाकर, हे शेतामधून चांगलं उत्पन्न म्हणजे शेणखताचं मिळत होतं, पण आता सर्व फवारणी सल्फेट। तर आजच्या व्यक्ती 60 वर्ष 65 वर्ष खूप झालं, त्याच्यावरतं जास्त जगू शकत नाही। पहिले कुठं पण कुस्त्यांचे कार्यक्रम व्हायचे, जो युवक जो आहे तो पैलवान दिसायचा, पण आज सगळं आपण बघितलं गेलं तर त्यांची परिस्थिती अशी पैलवानासारखी दिसत नाही। मुलांची हालत कुपोषितपणा 15 वर्षापासूनच होऊन राहिला। आज देशाचा युवकच सुदृढ नाही तर देश सुदृढ होईल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन, व्यसनाच्या आधी गेलेला आहे युवक। तुम्ही त्यांना किती सांगा कोणी खरा कोणी शकणार नाही, दारूचं प्रमाण कमी होणार नाही। पण हे कशासाठी आहे की त्याला तो तर सोडणार नाही, पण त्याच्यासोबत हे औषधी आयुर्वेदिक औषधी त्यांना आतापासून घेतली तर त्यांना जो दवाखान्यामध्ये जो आपला खर्च होतो अनावश्यक तो वाचवण्यासाठी हे औषधी काम करतं, म्हणजे बीमार होण्यापेक्षा बीमार नाही झालं पाहिजे त्याच्यावर हे काम करतं। तर हे औषध लकवेवाल्यासाठी आहे, म्हणजे ज्याला पॅरालिसिस लकवा मारलेला आहे तर यांनी तो दुसतो। हे औषध लकव्यासाठी नाही तर 15 बीमाऱ्यावर काम करते हे नाही। याच्यामध्ये 15 फळांचा ज्यूस आहे, हिमालयाच्या जंगलामधून, साऊथ आफ्रिकेच्या अमेझॉन जंगलामधून याच्यामध्ये बेरी आणलेल्या आहे। याच्यामध्ये ॲलवेरा, रोनेजो, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अकायबेरी, गोजूबेरी, ब्लॅक करंट, रेड करंट, हे सगळ्या फळाचा ज्यूस आहे। हे सकाळी उठल्यावर फोन बी नाही द्यायचं, गुगला बी नाही करायचं, काचेच्या ग्लासामध्ये घ्यायचं कोळमट पाणी करून। तर सकाळी का बरं घ्यायचं? कारण की आपली जे लाळ असते रात्रभऱ्याची, बरोबर आहे, हे आपल्या थुकावं लागत नाही, हे या ज्यूससोबत गेली पोटात तर त्याला सलायवा म्हणते। तर ते जर करत गेलं तर आपल्याला जीवनात लकवा होणार नाही, म्हणजे हे औषध एवढे फायदेशीर आहे। हे जर ज्या युवकानं कोणी घेतली तर त्याचे 10 वर्ष आयुष्य वाढते। तुम्ही म्हणाल का 10 वर्ष आयुष्य कसं वाढते? की जो मृत्यूकडे 10 वर्ष जाण्या अगोदर त्याला रोखवते। आज दवाखान्याची कंडिशन बघा प्रायव्हेट, आज तुम्ही पेशंट घेऊन गेले सिरियस तर जोपर्यंत त्याच्या दवाखान्याचा खर्च निघत नाही तोपर्यंत त्या पेशंटला बाहेर काढल्या जात नाही, हे तुम्ही बघा। आणि पहिले कोणतेही ऑपरेशन असाल तर पहिले काउंटरवर 50,000 रुपये भरा म्हणते। जर काउंटरवर तुम्ही 50,000 रुपये भरा तरच त्या पेशंटला ऑपरेशनसाठी हात लावल्या जाते, नाही तर आपला पेशंट मेडिकल मिळवले घेऊन जा म्हणते। आहे जर आपण इथून गेला आणि पेशंट आपला 1 घंट्यानेच मरण पावला तरी तुम्हाला 24 घंटे बॉडी भेटत नाही, 24 घंट्यानंतरच तुम्हाला डेड बॉडी भेटेल। म्हणून
अनावश्यक खर्च जाण्यापेक्षा बीमार होण्यापेक्षा ह्या औषधीचा उपयोग करणं गरजेचं आहे. आणि ह्या औषधी लॉंग टर्म आहे. ज्यांनी पण 3 महिन्याचा कोर्स केला तर तो शरीर पूर्ण बीमार मुक्त होते. आणि आपल्याकडे टोटल औषध हे मी का बरं सांगू शकतो, याची स्पेशल ट्रेनिंग घ्यायला मी दुबईला गेलेलं आहे. म्हणजे आपल्या क्षेत्रातला पाटलसावगी सावनेर रामटेक पारसुरी क्षेत्रातला मी पहिला असा मुलगा आहे का दुबईला जाऊन मी स्टडी करून आलो. पहिले तर स्वतः मी 50,000 प्रोडक्ट खाल्ले, स्वतः हर वस्तू मी खाल्ली. तुम्ही म्हटलं याच्यात कोणती बॉटल मला बंदी पिऊन दाखवा तर मी बंदी पिऊन दाखवायला तयार आहे. म्हणजे साईड इफेक्ट नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कसं विश्वास नसत, जसं आता ब्लड प्युरिफायची बॉटल आहे, आता तुम्ही म्हणाल त्या औषधीनं साईड इफेक्ट आहे, बरोबर आहे. आता हे ब्लड प्युरिफायची बॉटल आहे, बरोबर आहे. आता हे म्हणाल का तुम्ही साखर पिल्याने हे होते, बरोबर आहे. पण ह्या औषधीनं साईड इफेक्ट काही नाही. म्हणजे आपल्या केमिकलच्या कोणत्या बी औषध असत तर त्याच्यासोबत घेऊ शकतो, बरोबर आहे. आता हे बंदी बॉटल आहे, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल एक एक झाकण पिल्याने आम्हाला खराब होईल, बरोबर आहे. पण हे ब्लड प्युरिफायची बॉटल आहे, ह्या बॉटल आम्ही पिलेल्या आहे, बरोबर आहे. म्हणजे साईड इफेक्ट काही नाही असं. तर हे बॉटल जे आहे आता तुम्ही म्हणाल का हे कसं काम करते शरीरामधलं हे बॉटल पूर्ण. म्हणजे जे औषधी पेतात त्याला कॉन्फिडन्स पाहिजे काय औषधीमध्ये काय आहे, बरोबर आहे. पेते वेळेस दादरलं नाही, पूर्ण 330 रुपयाची बॉटल पिऊन टाकली, बरोबर आहे, बरोबर आहे. काय आहे याच्यामध्ये, म्हणजे साईड इफेक्ट काही नाही. नाही नाही म्हणजे हा साईड इफेक्ट ह्या औषधीचा म्हणजे हे दाखवण्याचा उद्देश एक आहे का याच्या साईड इफेक्ट काही नाही. म्हणजे हे पेते वेळेस घाबरायची काही गरज नाही, म्हणजे प्युअर आयुर्वेदिक आहे असं. आणि हेच नाही तर सगळ्या वस्तू मी अगोदर पेलेले आहे ना, आजमावले आपल्या सगळ्याच्या शरीरात रक्त आहे, रक्त सर्क्युलेशन करणं या थंडीच्या दिवसात तर आवश्यकता आहे या दवाईची. म्हणजे रक्त सर्क्युलेशन गोठते आपलं या दिवसामध्ये, रक्त कसं गोठते. आणि जेवढं रक्त सर्क्युलेशन चांगलं राहील तेवढं चांगलं आहे. इतर कोणी म्हणा असं म्हणू शकता का मला बिमारी नाही. मी बी माणूस आहे, मी जरी डॉक्टर असलो तर मलाही वातानुसार काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम होतात का नाही. पण मी वेळोवेळी काळजी घेतो. आज मी हे बॉटल पिली तर माझे 1 लिटर ब्लड वाढत किती वाढत. आणि जेवढा मी तेलकट पदार्थ मसाल्याचं तळलेलं खाल्लेलं आहे, बरोबर आहे, जे माझ्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स वगैरे आहे ते पूर्ण ग्लो होईल चेहरा. आणि जेवढा पण कुठं पण चाय पितो चायमध्ये शुगरचं प्रमाण राहते, बरोबर आहे. हे बॉटल पिल्यानं काय फायदा आहे. त्यानंतर बाळ हे कॉल्स होतात आपले, त्यानंतर याच्या रक्तामध्ये म्हणजे हे फायदेशीर आहे आपल्या. दुसरं हे नीम साबण आहे. नीम साबण यानं काय होते, खाजेचा प्रॉब्लेम दूर होतो. त्यानंतर चेहऱ्यावर जो फारपटपणा आलेला आहे तो ग्लोनेस होतो यानं. म्हणजे हे नीम साबण म्हणजे कुठली बी एलर्जी राहत नाही ह्या साबणीमुळे. त्यानंतर हे 95 प्रत्येकाला घेतली पाहिजे, लकवा असो की नसो. हे 15 बिमाऱ्यावर काम करते, किडनी चांगली ठेवते आपली. आणि सगळ्या टोटल्स म्हणजे 13 वर्षापासून कोणताही युवक युवती हे घेऊ शकतो. म्हणजे हे औषध ज्यांनी बी घेतले त्यांच्या जीवनात हातपाय हेकडे होणार नाही, लकवा मारणार नाही. म्हणजे दवाखान्याला जो बी खर्च त्यांना भविष्यामध्ये 1.5 लाख रुपये 50,000 येणार तो येणार नाही. म्हणजे हे 95 आहे त्याच्याकडे. त्यानंतर हे फेस वॉश आहे, म्हणजे बिना केमिकलचं फेस वॉश आहे. याला पूर्ण चेहरा ग्लो येते. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसं डार्क सर्कल आहे, म्हणजे ग्लोनेस नाही आहे.
किंवा असं पिंपल सारखं असते ते पूर्ण हे साफ करतो. हे चॉम्पी ऑइल आहे. हे बघा, जसं म्हाताऱ्या लोकांचे टोंगरे जॉईंट खूप दुखतात आणि ब्लड सर्क्युलेशन चोकअप होतात वयानुसार, तर हे तेल पाकविधीनं बनलेलं आहे. हे गाल बाल खाल हा तिन्हीलाही लावू शकतो, यानं केस गळणे बी थांबते. कितीही दुखणं असलं तरी 8 दिवसात हा तेलाला दूर होते. आणि हे 3 महिने केलं तर त्यांचं जे जॉईंटचं दुखणं आहे ते पूर्ण प्रमाणात चालू जातं. म्हणजे वयानुसार आपल्या इथं जे असते युरिक ॲसिड राहते, इथे लिक्विड राहते. म्हणजे ते लिक्विड आहे ऑइल जे आहे ना वयानुसार कमी कमी होत जाते. आणि जेव्हा आपण चालतो तर हड्डीला हड्डी घासतात, त्यामुळे हड्डीचं घर्षण होते. तर हे तेल गरम करून जर आपण घुटण्याला लावलं तर आपल्या ऑइलची मात्रा म्हणजे कमी म्हणजे दूर करते. आणि हे तेल प्रत्येक घरचे लोक लावू शकते, म्हणजे याचा साईड इफेक्ट नाही. हे औषध आपण कोणी कोणालाही देऊ शकता. हे आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट आहे. तुम्ही यूट्यूब गुगलवर हे नाव सर्च केलं तर पूर्ण माहिती मिळते. आणि याच्यात काय काय जडीबुटी टाकली आहे सगळं माहिती आहे. कोणतीही आयुर्वेदिक औषध जर तुम्हाला ओळखायची असली ते ओरिजिनल आहे का नाही तर ते कशावरून ओळखायचे, हे बारकोड पाहायचा. काय पाहायचा? बारकोड. आणि हा बारकोड जर मोबाईलनं स्कॅन होत असेल तर ते औषध ओरिजिनल आहे. जर हे औषध बारकोड मोबाईलनं स्कॅन होत असेल तर समजा जर ते औषध आपली ओरिजिनल आहे तर हे औषध जे आहे पूर्ण ओरिजिनल आहे. त्यानंतर त्यांना शुगर आहे, हे शुगर साठी टॅबलेट आहे. म्हणजे ते शुगर शुगर कसं नॉर्मली शुगर जे 140 ते 160 दरम्यान पाहिजे. पण काही काही पेशंट असते का त्याचे 300 वर गेलेलं राहते शुगर लेवल. हे लसणाच्या कलीपासून बदललं आहे. तुम्ही 30 लसणाच्या कलया खाऊ शकता का एका दिवशी? खाईल तर कोणी तोंडाच्या वास येणार. पण ह्या एका कॅप्सूलमध्ये इथं 30 कॅप्सूल आहे. हा एका कॅप्सूलमध्ये लसणाच्या 36 कळी आहे, 36 कल्या त्याचं कॅप्सूल बनवलं आहे एक. तर हे कॅप्सूल आपण खाल्लं तर शुगर 3 महिने केलं तर परमानंट शुगर नॉर्मल होते शरीरामध्ये. कोणाच्या शरीरातून शुगर तर एका वेळेस खतम नाही होणार, पण जे शुगर लेवल आहे ते नॉर्मल पाहिजे. आणि एकदा शुगर लेवल नॉर्मल झाल्यावर मग आपण काय प्रिकॉशन घ्यायचं, व्यायाम काय करायचं, काय खायचं. शुगरवाल्यांनी आलूची भाजी जास्त भाताचं प्रमाण आणि गोड पदार्थ हे खाल्लं नाही. त्यानंतर हे अँटी डँड्रफ शॅम्पू आहे. कोणाचे जर हेअर फॉल्स होत असेल, केस गळत असेल किंवा जे प्रॉब्लेम असेल, हे शॅम्पू आहे. हे बॉडी लोशन आहे. तुम्ही सगळ्या शरीराला बॉडी लोशन लावू. हे झाले प्रोडक्ट. आणि हे प्रोडक्ट जे बनवलेले आहे सायंटिस्ट पॅनलनं बनवलेले. आता इथल्या युवकांना माझे एक सवाल आहे. हे कंपनी हेल्थ देते पण वेल्थी देते. जसं आज मला कोणत्या मुलांनी म्हणा की नाही सर 2 वर्षामध्ये मी स्वतःच्या मेहनतीनं गव्हर्नमेंट जॉब मिळवून दिली, तुम्ही त्याला 50,000 रुपये द्यायला तयार आहे. त्याने बॉन्ड पेपरवर लिहून द्यावं मला शिकणाऱ्या पोरांनी का 2 वर्षांची गव्हर्नमेंट ड्युटी मिळून देतो. मिळून मिळून मिळते का आता गव्हर्नमेंट ड्युटी? नाही मिळत, कारण की जागा राहिलेल्या नाही आणि कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी वाढली आहे. तर इथं आपण युवकांना रोजगाराची संधी पण देतो. त्या युवकांना आपलं शिक्षण करून किंवा आपली नोकरी करून 10,000 ते 20,000 रुपये कमवण्याची इच्छा असेल तर त्या मुला मुलींना आपण रोजगार भी देतो. तर इथं ज्या युवकांना कोणाला रोजगाराची जर संधी असेल मिळवायची आहे तर ते पण याच्यामध्ये मिळू शकतात. तर याच्या आपले जे कंपनी आहे त्या कंपनी कुठली वेळी जर प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंट तुमच्या घरापर्यंत आणून देणार का? हे औषध गव्हर्नमेंटचे आहे. आता तुम्ही म्हणाल का हे औषध डॉक्टर साहेबच देऊ शकते? हे औषध खोकल्यासाठी आहे. ते नेहमी नेहमी त्यांना सर्दी खोकला होते किंवा कॉफ चाटला राहते छातीमध्ये, तर हे खोकल्याचं प्रमाण दूर करण्यासाठी हे औषध आहे. कफनी तुम्ही लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत देऊ शकता.
त्यानंतर एक ब्लड प्युरिफायर तुम्हाला पिऊन दाखवलेली एक बॉटल बंदी बरोबर आहे तुमच्या एका त्याचे पुढे बंदी बॉटल मी पिऊन दाखवले बघा ते तुमच्या देखतात साईड इफेक्ट आहे ते पुढे 330 रुपयाची बॉटल आकत केली तुमच्या देखतात म्हणजे आपल्या औषधीमध्ये साईड इफेक्ट आहे का नाही आहे आणि हे औषध कोणी बी कोणाला देऊ शकतो आता हा ताईंनी औषध ह्या ताईला दिले ह्या ताई यायला विचारण का डिग्री आहे का तुमच्याकडे नाही विचारण कारण की गव्हर्नमेंटनं पहिलेच आपल्याला सर्टिफिकेट दिलेली आहे आयुष मंत्रालयाची म्हणजे हे औषध आपण कोणालाही देऊ शकतो आणि अगला व्यक्ती ऑब्जेक्शन नाही घेणार तुमचं हे तुम्ही डॉक्टरलाही दिली तरी डॉक्टर म्हणून काउन तुम्ही दिली तुमच्याकडे लायसन्स आहे का नाही गव्हर्नमेंटनं पहिलेच आपल्याला लायसन्स दिली आहे औषध त्यासाठी म्हणजे ह्या औषधीमुळे कोणी आपल्यावर कंप्लेंट जी काही केली तर आपल्या FIR दर होत नाही कारण की हे औषध जे आहे गव्हर्नमेंटच्या लॅबमधून टेस्ट होऊन आलेली आहे म्हणजे याचा साईड इफेक्ट नाही पल्लो पकड त्यानंतर हे ओमन कंप्लेंट बॉटल आहे हे ओमन कंप्लेंट बॉटल कशासाठी आहे त्या मुलींना मेन्सेस सायकलच्या लेडीजच्या मासिक पाळीचा त्रास म्हणजे मासिक पाळी टायमावर येत नाही युरुगला प्रॉब्लेम आहे किंवा मुलं बाळाची समस्या आहे तर त्याच्यासाठी आहे आज भरपूर 13 ते 13 वर मुलींना प्रॉब्लेम आहे काउन प्रॉब्लेम आहे तर त्या मुली पाणीपुरी जास्त खातात तुमचे तर पाणी जास्त खाते पिझ्झा खाते नूडल्स खाते आज तुम्ही पाहिलं का पहिल्याच्या काळामध्ये नॉर्मल डिलिव्हऱ्या होत होत्या आता नॉर्मल डिलिव्हऱ्या काउन नाही होत त्याच्या मागं त्यांचं खानपान बरोबर आहे खानपान बरोबर नसल्या कारणाने आणि बरोबर त्या काळजी घेत नसल्यामुळे त्यामुळे प्रॉब्लेम होऊन राहिले हे औषध 15 दिवसामध्ये असर करत त्यानंतर हे न्यू अगेन आज सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ॲसिडिटीची आहे प्रत्येकांना आज ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे गॅसेस पोट दबावून येणे थंडात बरोबर साफ नाही होणे त्या लिव्हर असं नाही का दारू केल्यानेच लिव्हर खराब होते दारू केलेल्या माणसाने जास्त होते म्हणजे दारू दिल्या पेक्षा त्याचीही लिव्हर खराब होते कशामुळे होते इकडलं तिकडलं पाणी हवा त्यानंतर ते खानपान आपलं त्यामुळे पण लिव्हर खराब होतं तर ह्या बॉटलना त्याची जे काही समस्या आहे ती 8 दिवसाची आहे ॲसिडिटी त्यानंतर हे चंदन साबण आहे म्हणजे जे स्किन जसं कोणाची स्किन डार्कनेस आहे जो जन्माला आलेली आहे स्किन तेच राहणार बरोबर आहे आईच्या गर्भातून जे आले तेच राहणार बरोबर आहे म्हणजे काळ्याचा गोळा नाही होणार पण जे बी वातावरणाचे आपला डस्ट आपल्या चेहऱ्यावर जो राहतो ते काढण्याचं काम येतं हे फकरी ज्यांच्या शरीरामध्ये स्टोन आहे फकरी आहे ते फकरी अंदरच्या अंदर कलवते म्हणजे हे बॉटल त्यानंतर एक फिलिंग आहे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमी जास्त राहते आयरनची कमी जास्त राहते तर हे हिमोग्लोबिनची कमी दूर करण्याचं काम करते त्यानंतर भरपूर आहे 95 आहे त्यानंतर हे सगळ्यांनी लुबलेलं आहे ज्या मुलाची उंची वाढत नाही वजन वाढत नाही बुद्धिमत्ता वाढत नाही त्याच्यासाठी लुबली लाईफ आहे त्यानंतर भिंग्रॉस तेल आहे त्या आता भरपूर समस्या घरोघरी त्या महिलांचे केस खूप गळतात हेअरफॉल मुलांचे बी केस गळतात तर हे भिंग्रॉस तेल आहे आपला हेअरफॉल थांबवतो कोंडा वगैरे येणे त्याच्यासाठी त्यानंतर हे स्पिरुलिना बोर्ड आहे हे समुद्राच्या काहीपासून बनलेली आहे हे कुपोषितपणा मुलांना येऊ देत नाही जे ज्यांना चष्मा लागलेला आहे त्याचा चष्म्याचे नंबर कमी करण्याचं काम हे करतं स्पिरुलिना बोर्ड या कॅप्सूल तुम्ही दिवसभर खाऊन टाकला तर दिवसभर जेवण बी नाही केलं तरी तुम्हाला भूक लागणार नाही ऊर्जा आणि एनर्जी त्यानंतर कवच प्राश आहे बरोबर आहे ज्या मुलाची प्रत्येक मुलगा तर जीव लावू नाही शकत बरोबर आहे आणि काही लोक पण वेळ नाही राहत तर हे कवच प्राश घेतल्यानंतर
त्याची चेस्ट वगैरे चांगली राहते, बॉडी मजबूत राहते आणि जे मुलं हेल्दी नसेल ते पण हेल्दी आहे ना. त्यानंतर शुगरसाठी डायबॅलेप आहे. त्यानंतर आपल्याकडे बॉडी लोशन वगैरे आहे, अंडर आय जेल आहे. आज भरपूर महिला पाहिल्या, मुली पाहिल्या, त्यांच्या डोळ्याच्या काही काळपटपणा येतो, काळे डाग सरतात. त्याचे काळे डाग सरतात काढण्याचं पण सुद्धा काम हे अंडर आय जेल करतं. त्यानंतर लिव अगेन आहे, वुमन कंप्लेन आहे, विलो 37 चमची चॅम्पियन ऑइल आहे. त्यानंतर फेनेस क्रीम आहे. आपण फेरन लवली आपण लावतो, फेरन लवलीमध्ये केमिकल आहे, बरोबर. त्याच्यात केमिकल आहे, चेहरा आपला पूर्ण म्हणजे डॅमेज करून टाकते फेरन लवली. आणि तुम्ही जे साबण वापरता संतूर वगैरे त्याच्यात केमिकल आहे. ते कडक काऊन आहे साबण, त्याच्यामध्ये केमिकल आहे म्हणून ते साबण कडक राहते. आणि ते केमिकलच्या साबणीमुळे स्किन इन्फेक्शन जास्त होऊन राहते. त्यानंतर मोटापा कमी करायचा आहे, त्याच्यासाठी पण आहे फेस वॉश आहे. कोण्या मुलाच्या खर्र्यामुळे टोन फुलत नाही, बरोबर आहे, त्याच्यासाठी बी फेस आहे. थायरॉईडसाठी आहे, अँटी एलर्जी थायरॉईडचं बी प्रमाण दूर करण्यासाठी आहे. म्हणजे हे टोटल आपल्याकडे याच्यामध्ये त्या औषधी आहे. हा, बीमार होण्यापेक्षा बीमार नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजे बीमार व्हायची वाट पाहू नये. हे झालं आता हेल्थचं. आता युवकांना याच्यातून रोजगार कसा भेटत? आजकालचा जो भरपूर युवक भरकटलेला आहे, बरोबर आहे, नोकरी नाही. आज तुम्हाला वाटत असेल तर सर हे जेल पेस्ट साबण विकायचं आम्हाला सांगतात. काही पोरांना हे नवल वाटत असेल, पण मी हे करासाठी 40,000 ड्युटी सोडून आलो. किती? 40,000. मॅनेजर होतो मी इंडसइंड बँकेमध्ये, 12 कर्मचारी माझ्या हाताखाली काम करत होते आणि SC मध्येच माझं काम होतं या 2 वर्ष अगोदर. पण आज नोकरीमध्ये आपले स्वप्न पूर्ण होत नाही. आज MA झालेला इंजिनियर झालेला पोरग 5-10,000 रुपयानं काम करून राहिला, बरोबर आहे. आज मुलं इंजिनियर होऊन पुण्या मुंबईला जातात, 10-12 हजारानं काम करते आणि मग चिपळून पगार आई वडिलाला आणून द्यायला पाहिजे ना 5,000 रुपये. त्याच्याजवळ तिकीटले झाले पैसे नाही राहत पुण्याला परत, तर तो आई वडिलाकडून पैसे मागून नेतो. मग तो पगार कोण्या कामाचा, बरोबर आहे. म्हणून युवकांना सांगणं एक आहे का, युवकांचे खर्च खूप जास्त आहे. आज खेड्यातला मुलगा जर सिटीत गेला तर त्याने जर पल्सर गाडी दिसली त्या मित्राकडे कॉलेजमध्ये, तर तो इकडं आपल्या वडिलाने म्हणते आम्हाला पल्सर गाडी घेऊन द्या तुम्ही कॉलेजला जातो नाही तर बंद म्हणते का, बरोबर आहे. पण आपले चादर किती आहे, आपले चादर किती आहे हे आपण पाहत नाही. बरं बघा, युवकांना एकच सांगणं आहे का, खरी मजा आपल्या कमाईनं कोणती वस्तू घेतल्याची आहे, बरोबर आहे. वडिलाच्या प्रॉपर्टीवर तर कोणी पण काही घेऊ शकते, पण तुमच्यासाठी एक संधी आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये ना तुम्हाला तुमचा जॉब सोडायचा आहे, याच्यामध्ये ना तुमचं गाव सोडायचं आहे, याच्यामध्ये ना तुम्हाला जास्त पैशाची गरज आहे. आपलं सगळं करून जर कोणामध्ये इच्छा काही करण्याची असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आज मी 40,000 जॉब धरून बसलो असतो तर आज माझी 1.5 लाख रुपये महिन्याची इन्कम आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये इन्कम आहे माझी महिन्याची. मी या मंदिराची बसून राहिलो 30 दिवस, कुठं गेलो मी नाही, तरी मला 1.5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये कसे, बरोबर आहे, कसे. मी वस्तू बी नाही विकली तरी 1.5 लाख रुपये, पण येतात 30,000-20,000 नोकरीसाठी रोज ड्युटीवर जायला लागते, बरोबर आहे. हे कसं येणार याच्यामध्ये, पहिले तर प्रोडक्ट तुम्हाला हे यूज करावं लागेल, ज्याला जे जी समस्या आहे ऍसिडिटी गॅसिडची वगैरे. मी 50,000 प्रोडक्ट स्वतः खाल्ले, मला बी काही प्रॉब्लेम्स होते. मेन प्रॉब्लेम म्हणजे मला माझं वजन खूप होतं, कमीत कमी मी 25 किलो वजन कमी केलं या औषधाईनं. शुगरचा थोडासा प्रॉब्लेम होता तर तो दूर झाला. मग मला विश्वास झाला, विश्वास झाल्यानंतर थोडासा अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर मग मी 30,000 औषधं घेतल्या आणि लोकांना पुस्तकीवरून देणं चालू केलं.
तर त्यांना रिझल्ट आलं. मग त्यांना रिझल्ट आल्यानंतर त्याच्या ना 10 नातेवाईकात मी जात गेलो. मग त्या 10 नातेवाईकाला रिझल्ट आले आणि आपल्या पारसुनी रामटेक नागपूर क्षेत्रामध्ये असे 100 पेशंट तुम्हाला दिवसभरात दाखवू शकतो का त्यांच्या बिमाऱ्या मी दूरचे. खूप दूरचं पण नाही, त्या आजूबाजूचे खापर खेळायला बी पेशंट आहे माझे असे. मग मला रिझल्ट याद केले, मग कंपनीचा मी अभ्यास करत गेलो. तर आज 1.5 वर्षामध्ये 80 लाख रुपयाचे प्रॉडक्ट सेल झाले. त्याच्यामध्ये आज मी 40,000 नोकरी सोडून आलो. आणि असं नाही की माझे एज्युकेशन नाही, माझे एज्युकेशन 11वी 12वी सायन्स आहे, संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन आहे, MPSC UPSC परीक्षा दिल्या आहे मी आणि स्पर्धा कॉम्पिटेटिव्ह बँकेमधून लागलेला पण. पण आपले जर स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्या स्वतःच्या पायावर आणि माझं ध्येय आहे का आई वडिलाच्या कमाईवर आपण मजा नाही मारत, म्हणजे पहिलेपासून माझा उद्देश होता. म्हणून शिक्षणासाठी म्हणजे शिक्षण घ्यायसाठी स्वतः म्हणजे काही मंजन तेल विकायचं, खूप काही मोठं गाव नाही, छोटंसं गाव आहे, पण हे मनावर घेण्याला एक गोष्ट आहे. आज तुमचा मुलगा कधी आई वडिलाला आपण सांभाळू शकतो जेव्हा आपण 2 पैसे कमवणार. लोकांना एक सांगणं घ्या की आपण काय आहे, शेती आणि नोकरी ह्या 2 गोष्टीला धरून बसलेला आहे. आता शेती, पहिले शेतीत उत्पन्न व्हायचं, आता शेती आपल्या हातची राहिली आहे का? शेती हे निसर्गावर आहे, निसर्ग साथ देईल तर तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न होईल. आणि कॉम्पिटिशन नोकऱ्यामध्ये एवढी राहिली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे, बिना डोनेशन दिल्याचं नोकरी लागत नाही. लागतात का? नाही लागत. तर इथं महिला पण करू शकता, याच्यात तुम्ही पण काम करू शकता. तुम्ही म्हणता का आमची आता वय झाली, आम्ही काय करा, हा महिलांचा व्यवसाय आहे. आणि हा जो व्यवसाय अमेरिकेमध्ये महिलापासूनच चालू झाला, पहिला अमेरिकेमधून सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये पुरुष हे नोकरीवर जायचे, शिकलेल्या महिला घरी राहायच्या, मग त्यांना काय करायचं, तर त्यांनी मग या कंपनीकडून ते प्रोडक्ट आणायचे आणि एकमेकांना वाटायचे. तर मग त्याचं एवढं रूपांतर झालं की त्यांचा जो हजबंडचा पगार आहे तो 50,000 राहायचा आणि महिलांचा पगार 1,00,000 व्हायचा. आणि याच्यामध्ये कसं आहे, खूप मोठं पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही. जसं आता तुम्ही किराणा दुकानातून किती रुपयाचा किराणा लागत असेल तुम्हाला, तेल साबण शाम्पू फ्रेम भरचू फुटायचं वगैरे किती रुपयाचा लागत असेल, महिन्या भरायचा 1,000 रुपयाचा. किराणा दुकानवाला तुम्हाला कंपनी रेटने देते का, ज्या भावात आला त्या भावात देते का? नाही. पण इथं तुम्ही आयडी लावली, आधार कार्ड देऊन त्यांनी, तर तुम्हाला 1,000 रुपयाचा किराणा 700 रुपयात भेटत. बरोबर, 1,000 रुपयाचा किराणा 700 रुपयात भेटत तुम्हाला. आणि त्याच्यात हे 120 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. बरोबर आहे. तर आणि आता जे TV मध्ये ऍड भेटते, मेरे सुंदर त्वचा करा लक्ष्मण ते, बरोबर आहे, त्या 10 रुपयाच्या सौदेने झालं का बोले कोणी? पण तेवढं बोलायचं त्याला 2-2 करोड रुपये भेटते. आणि तो पैसा कोणाजवळून चालला? तुमच्याजवळून चालला. कारण की त्याले पैसे द्यायसाठी 2 रुपये पहिलेच ते तुमच्या याच्यात ॲड केले जाते. म्हणजे 10 रुपयाची साबण 6 रुपयाची साबण बनते, 2 रुपयाचे ॲडव्हर्टाईजमेंटवाल्याचे जोडले जाते. आणि 2 रुपये जे आहे ते 2 रुपये तुमच्यापर्यंत जे येणारे आहे होलसेलर रिटेलर स्टॉक तुमच्यापर्यंत किराणा दुकानात येते त्याचे जाते. बरोबर आहे. पण इथं तसं नाही, इथं तुम्ही ID जोडली तर तुम्हाला डायरेक्ट ते वस्तू त्या कंपनीमध्ये बनली त्या भावात मिळते. मग ते तुम्ही घरी यूज केले तर तुम्ही घेता, ज्या आयडीवर घेता त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येते. आणि ते वस्तू तुम्हाला कंपनी रेटला भेटते, तुम्ही दुसऱ्यांना दिली तर ते MRP मध्ये द्या, 2 पैसे तिथून तुम्ही कमवाल ना. आणि गुड मॉर्निंग पर्यंतच्या सगळ्या वस्तू आपल्या इथं पीठ नाही. तुम्ही हे तुमच्या आमच्या मनाने घेतलं पाहिजे. तुम्हाला 500 रुपयाचं जरी तेल लागल लावायसाठी तरी ते तुमच्या हॅडीवर देतात. म्हणजे जसं आता हे मालिश तेलची बॉटल आहे, मालिश तेलची बॉटल आहे, हे 465 रुपये किंमत आहे. जर कोणी आधार कार्ड देऊन त्याची जर ID लावली तर त्याला 325 रुपयालाही भेटत. म्हणजे 140 रुपये वाटले ना. तुमच्या रिश्तेदारीमध्ये तुम्ही प्रोग्रामला जाता,
कार्यक्रमाला जाता किंवा तुमच्या नातेवाईकाच्या घरी जाता, दोन तीन बॉटला तुमच्या बॅगमध्ये घेऊन गेले, तिथे तिथं तुम्हाला तिथं कोणाला दुखणं राहिलं तर तुम्ही म्हणू शकता का मी माझ्याकडे तेल बॉटल आहे तर तुम्ही एकदा घेऊन बघा 465 रुपयाच्या, त्याला रिझल्ट आला, ह्या औषधीने रिझल्ट येते 8 दिवसात, गरम करून वाटीमध्ये लावलं कुणकुणं आणि आंघोळीच्या पाण्यात 10-12 थेंब टाकून आंघोळ केली तर पूर्ण थकान निघून जाईल आणि हे तेल एकच काम नाही करत तर पूर्ण शरीराला लावू शकतो, आपण केसाला बी लावू शकतो आणि हे तेल लावल्यावर खोब्यात तेल लावायची गरज नाही, केस गळणं बी थांबते, म्हणजे बाल गाल खाल इनिसाठी आहे। आता हे जर तुम्ही नातेवाईकाला दिलं तुमच्या भावाच्या इकडं म्हणा कुठं, त्याला रिझल्ट आला आणि त्याने जर 10 बॉटला मागवले तर ताईमध्ये अशा 10 बॉटला लागते, तर तुम्ही काय म्हणाल ठीक आहे 10 बॉटलाचे मला पैसे देऊन द्या 465 रुपयाच्या हिशोबानं, तुम्ही ते तेल नाही सांगाल ना 325 रुपयात आहे सांगाल का नाही, तर हे तुम 465 तुम्हाला 10 बॉटलाच्या ऑर्डर येईल, ते एका बॉटलावर 140 रुपये भेटत, तर 10 बॉटलावर 1400 रुपये तुमच्या घरी येऊन राहिले ना, तुम्ही दुकान टाकून बसले, किराया द्या लागून राहिला कोणाला, हां कोणाला जबरदस्ती केली नाही, मी यूज करत आहे मला चांगलं वाटलं ते तुम्ही द्या, मी बी असंच केलं, मलाही सुरुवातीला वाटत नव्हतं का हे 465 तेलाची बॉटल घेईन, पण 1.5 वर्षामध्ये 80 लाख रुपयाचे प्रोडक्ट घेतले आणि कोणाला विश्वास नसेल तर माझ्या मोबाईलमधून मी बिझनेस काढून दाखवतो, मी जेव्हा सुरुवात केली तर माझ्याकडे सायकलही नव्हती बरोबर, ब्रेड विकणारा पोरग बरोबर आहे सुरुवातीला, म्हणजे ब्रेड सुद्धा विकले मी, चपलासुद्धा विकल्या, म्हणजे धंद्याची लाज नाही बाळगली, पण आजचे जे युवक पाहणे बरोबर आहे बरोबर आहे, परफ्यूम मारून माझा डाग लागला नाही पाहिजे सरकारने बरोबर आहे, त्यानंतर लाज का मी हे काम करू का, माझं ग्रॅज्युएशन झालं मी हे काम कशाला करू, पण आज जेवढा मोठा टाटा कंपनी रतन टाटा तो कारा बी विकते मग त्याने टाटा नमक काऊन विकलं बरोबर आहे, टाटा नमक बी त्याचा आहे ना, त्याने जर विचार केला असता का छोटी वस्तू मी काऊन विकू, पण त्याला समजलं कारण मीठ हे सगळे लोक वापर म्हणजे वापरण्याची चीज आहे, तर मग आपण हे का बरं नाही करायचं, जे जे मोठे लोक बनलेले आहे त्यांनी आपले विचार मोठे केले म्हणून ते मोठे लोक झाले, आणि आपण विचार आपण जागूनच छोटे ठेवतो त्यामुळे आपण गरीब राहतो, मी विचार केला असता का खेड्यातला मुलगा आपण होऊ शकतो का तसं नाही, पण आज ह्या कंपनीच्या माध्यमातून मी कंटिन्यू 4-4 कारमध्ये फिरतो, रोज मला 3000 रुपयाचं पेट्रोल लागतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या माध्यमातून मी दुबईला सुद्धा जाऊन आलो, म्हणजे कंपनीकडून फ्रीमध्ये विदेशात जायचं स्वप्न मी नोकरीवर राहिलो असतं तर पाहू नाही शकलो, 3 वेळा गोव्याला जाऊन आलो, आणि मी तर कार घेतली पण माझ्या टीममध्ये 2 लोकांनी घेतली कार, पण माझ्या युवकांना हे म्हणणं नाही का तुम्ही एज्युकेशन नको करा तुम्ही ड्युटी नको करा, पण हे शिकण्यासाठी पार्ट टाईम तरी याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आज चांगले चांगले लोक करत आज 2 पैसे जर चांगल्या माध्यमातून तुमच्या घरी येत आहे तर ते करायला काय प्रॉब्लेम आहे, आज याच्यात कोणाची फसवणूक नाही, आज ज्याचे टोंगरे दुखत आहे त्यांना म्हटलंय तेलाची बॉटल आहे माझ्याकडे बरोबर आहे हे तुम्ही घ्या, त्याचं महत्त्व जे आहे नॉलेज ते पटवून सांगितलं, त्यांनी हे बॉटल घेतली मला पैसे दिले तर याच्यात फसवणूक आली का, त्यांनी म्हटलं का थोडंसं महाग वाटून राहिलं बरोबर आहे, तर मी म्हणेन तुम्ही ID लावून टाका माझ्याखाली आधार कार्ड देऊन तुम्हाला कमी पैशात भेटाल, ज्या कंपनी रेट ना 325 लाख, मग तो म्हणेन काय ID काढल्यानं काय बेनिफिट, तुम्ही ID काढा तर तुमच्याखाली काम चालू होऊन जाणार, जसं तुमचे जे ॲडव्हर्टाईजमेंटचे पैसे भेटतात लोकांना न जाता ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार, आणि तुमच्या नातेवाईकातले 2 मुलं जरी काम करायला इच्छुक असेल हे त्याचे 12% तुमच्या अकाउंटमध्ये येणार, आज मी सुरुवात एकट्याने केली ती 1.5 वर्षा अगोदर, आज माझ्याखाली 1600 लोकांची टीम आहे, किती लोकांची आहे 1600, माझं काम अकोल्याला चालू आहे, अमरावती वर्धा हिंगणघाट म्हणजे विदर्भातला एकही जिल्ह्यानं तहसील नाही का तिथं माझं काम चालू नाही, आता अमरावतीकडले माझे 100 लोक आहे, त्याने जर 1000-1000 वस्तू लागल्या 5-5 हजाराच्या लागल्या तर इकडं नागपूरला याची गरज आहे का, तिथंच दुकान आहे अमरावतीमध्ये,
ते लोक त्याचा आय डी नंबर बनवतो आपण, ते आय डी नंबर घेऊन तिथे जातात दुकानात, त्याच्या आय डी नंबरवर जो भी परचेस होईल त्याचा बेनिफिट आपल्याला इथं मिळतो ना, बरोबर आहे की नाही? तुमच्या नातेवाईकात 10 लोकांना एक एक तेलाची बॉटल दिली, पैसे घेतले, आणि तुमच्या भाऊ आहे जवळचा तर तो उधार नाही घेणार ना तुमच्याकडून, तुम्ही त्याला नक्कीच द्याल ना, पण त्याला आराम झाला त्याच्या आजूबाजूला 10 लोकांना सांगेल का नाही त्या आपल्या ताईच्या इकडं मिळते, बरोबर आहे? तुम्ही तुमच्या भावांना सांगितलं का कोणाला लागलं तर माझ्याकडे आहे या बॉटला, तर मला सांग कळवू द्या तसं, तर हे तुमचं घडवून देऊ। आज कोणाला फेस वॉश आहे, साबण आहे, क्रीम आहे, शॅम्पू आहे, आणि याच्यामध्ये छोट्याच वस्तू आहे, 20 रुपयाचा शॅम्पू, 30 रुपयाची साबण, हळद, मिरची, मसाला, पावडर, म्हणजे हे पण आहे स्वस्त, हेच नाही, आणि याच्यामध्ये किट नाही का? तुम्ही 5000 घेतलं पाहिजे, तुम्ही 3000 घेतलं, तुम्ही 500 रुपयाचंही घेऊ शकता, म्हणजे 500 रुपयाचंही घेऊ शकता, 200 रुपयाचंही घेऊ शकता, 100 रुपयाचंही घेऊ शकता, म्हणजे याच्यात असं किट नाही का? तुम्ही एवढ्याच रुपयाचं घेतलं पाहिजे, आणि कोणी जर 5-10 हजार रुपयाचं ठेवायला तयार आहे तर मग मी त्याला मदत करतो का? त्याच्या वस्तू लवकर कशा गेल्या पाहिजे, मग माझे काही कॉन्टॅक्ट आहे किंवा त्यांची काही ओळख आहे, मग त्यांना कारमध्ये घेऊन जाऊन 10-12 लोकांना भेट देतो। आता मला याच्यामध्ये भरपूर नॉलेज आलं आहे, सायंटिफिक प्रोडक्टचा अभ्यास केला, सायंटिस्ट कोणं बनवलं, काय जडीबुटी आहे, कोणती कोणाला द्यायची, हे मला ते अनुभव आहे। मग हे तुम्ही कसं शिकाल? याच्यात डिग्रीची गरज नाही, जसं तुम्ही 2 महिने माझ्यासोबत फिरले, बरोबर आहे, मी काय बोलतो पेशंटला, बरोबर आहे, हे नाही 100%, तर 10% तर तुमच्या डोक्यात राहील, तर हे तेल कशाला राहते, तर तुम्ही स्वतः वापरून बघितलं तर तुम्हाला त्याचा अनुभव कळेल की नाही, तोच अनुभव दुसऱ्याला सांगायचा आहे। तर ह्या प्रत्येक वस्तू ॲसिडिटीवाला आणि कोणी म्हणाल का यानं फरक, आता मी कोणा पेशंटकडे गेलो त्याने जिद्द केली का ह्या औषधीनं आराम नाही झाला तर, बरोबर आहे, ह्या औषधीनं आराम झाला नाही तर मी त्याला सरळच म्हणतो एवढा विचार करू नको, बरोबर आहे, 3 महिन्यामध्ये तुझ्या जो 5000 कोर्स होते तो माझ्या अकाउंटचे पहिलेच देऊन घे, बरोबर आहे, 3 महिन्याचा तुला आराम नाही झाला तर आपल्या अकाउंटमध्ये पैसे माझ्या चेक टाकून दे, एवढी मी गॅरंटी घ्यायला मी तयार आहे या औषधी याच्या, आणि ह्या औषधी रिझल्ट आहे म्हणूनच मी तर 40,000 ड्युटी सोडून आलो, कारण की मला पाहिजे होता रिझल्ट। आज इथं रिझल्ट झालेले 4-5 व्यक्ती बसलेले आहे, आणि येणाऱ्या 5 इथं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बसवलं, तुम्ही ना या वस्तू घेतलीच पाहिजे असं जरुरी नाही। आज इथे ऐकणारे 30 लोक आहे, ज्याने बनायचं राहिलं तर तो समोर येऊन बनेला, आणि आज हे 30 लोक नाही, 30 लोकांपैकी मला 2 लोक जरी इथं तयारी दाखवली बनवण्याची, तर त्याला मी 1 वर्षात असं बनवणार त्या 30 लोकांनी त्यांच्या खाली काम करायचं, बरोबर आहे, आता नाही येणार पण येणारे 1 वर्षात ते येणार ना, येईल की नाही? जसं आता मी जसं तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, मलाही कोण ना कोण मार्गदर्शन केलं असेल, त्या व्यक्तीने मला बरोबर मार्गदर्शन केलं, मी त्यांचं ऐकलं, तर त्यामुळेच त्यांना 80 लाख रुपयाचा गेला की नाही प्रॉफिट, आणि आज त्यांचं ऐकलं म्हणून मी 4-व्हीलरनं फिरतो, कारनं कंटिन्यू फिरतो, त्या माध्यमातून मी 5 लाखाचा प्लॉट घेतला कळंब्याला, 5 लाखाची कार घेतली, आणि 1600 लोकांची टीम आहे। आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला 1,20,000 महिन्याचे कसे येते, आता 1,20,000 रुपये कंपनीकडून येते आणि 30,000 रुपये मी स्वतः सेलिंग करतो, म्हणजे हे विकणं बंद होईल का कमी? नाही लोक, आणि हे काम कधीच बंद होणार नाही, कधी काम होणार काम बंद नाही, कारण की लोक जातं घासणं सोडल का, लोक खर्ची कुठनं सोडल, लोक टॉयलेट साफ करणं सोडल, लोक हळद मिरची मसाला यूज करणं सोडल, ह्या धरतीवर जोपर्यंत लोक आहे तोपर्यंत आपली कंपनी बंद होणार नाही, लोक आहे तर त्याचं दळणं आहे, बरोबर आहे, लोक आहे लोक बीजा बर्गर खाते तर मोठे होणार आहे, मोठू कोणी पतला होईल, यस आ बरोबर आहे की नाही? का कोणी ना कोणी काही ना काही त्रास आहेत प्रत्येकाला,
त्यामुळे या औषधे लागणारच त्यांना. आणि तुम्ही जे केमिकलचे औषधी खाता तर त्या विदेशी औषधी राहते, त्यांना तुझ्या हड्डी त्या कॅल्शियम आणि हे करून नाही नाही केसांना तुम्ही डबल करून लावायची गरज नाही. नॉर्मल असं लावतो म्हणजे असं असं थोडंसं हड्डी दुखायला जरा मोकळा करून लाव. आता याच्यामध्ये जुळासाठी लक्ष द्या, याच्यामध्ये जुळासाठी आणि या महिलांच्या बिझनेस आहे, पुरुषांचं इथं अतिक्रमण आहे. कारण की भरपूर वस्तू महिलांच्या याच्या बरोबर आहे. आपल्याकडे 428 प्रोडक्ट आहे, पण त्याच्यापैकी 300 प्रोडक्ट महिलांचे आहे. आणि महिलांनी आपल्याला कमजोर समजायचं नाही. तुम्ही भरून आज आमच्या माझ्या फोनमध्ये 200 लेडीज आहे. कोणी घर सांभाळून करते, कोणी म्हाताऱ्या बाई आहे, त्यानंतर कोणी मुली आहे. ह्या आपलं शिक्षण करून आपलं घर सांभाळून 20,000 रुपये कमवत आहे घर बसल्या. त्या कशा कमवणार? त्या मीटिंग लावतात 10-10 महिलांची त्यांच्या भावाच्या घरी, त्यांच्या भावाच्या ओळखीनं 10-10 त्या आजूबाजूचे लोक बसवतात. आपल्याकडे दुबईची मशीन आहे, त्या मशीनवर उभं केलं तर त्याच्या जेवढ्याही नसा नाड्या आहे जाम झालेल्या त्या फुलवते ते मशीन. पूर्ण 100 रुपये चार्जेस राहायचं, तो फक्त एकदाच घेतो आपण. त्या मशीनवर जो बी उभा झाला तो डोक्यापर्यंत जे बी रक्त जाम झाला आहे ते पूर्ण फुलवून टाकते ते मशीन. आता आपल्या कारमध्ये अवेलेबल आहे, कोणाला जर त्या मशीनवर चेकअप करायचं राहील तर हे मीटिंग झाल्यानंतर सांगितलं. त्या मशीनवर जो बी उपाय म्हणजे ट्रीटमेंट केलं तर त्याला जीवनात लकवा आणि वाट होणार नाही. म्हणजे ते दुबईवरून आणली आहे 1,00,000 मशीन. दुबईवरून मी ट्रेनिंग घेऊन आलेलं आहे, तिथली डॉक्टर किट करायला 10-10 लाख रुपये लागते. आणि फिजिओथेरपिस्ट बी आहो मी, फिजिओथेरपी बी जे काम मशीननं नाही झालं, कोणाचा नसा नळ्या चोकअप झाल्या तर मी हात मसाज बी करून दिले. म्हणजे एवढं माझं त्याच्यात शिक्षण झालं. आता आपण आयुर्वेदिक औषध म्हणतो, कोणाला हे एक द्यायला बरं होऊन जाईल तसं नाही राहत. आयुर्वेदिक औषधचं कॉम्बिनेशन द्यावं लागते. कोणाला कोणती बिमारी आहे तर त्याचं 3-4 बॉटलाचं कॉम्बिनेशन बनवता आलं पाहिजे आपल्याला, तर लवकर आराम होते. तुम्ही म्हणाल का हे घेऊन द्या ना होऊन जाईल आराम, तसं नाही. याचं शिक्षण द्यावं लागते. तर ह्या पुस्तकीचा मांग बिमारी काय आहे आणि त्याला काय दिलं पाहिजे हे सगळं लिहून आहे. जर ह्या हिशोबानं तुम्ही त्याला औषध दिले तर त्याला लवकर आराम होईल. आणि हे औषध कोणती बी औषध कोणाला देऊन दिले तरी काही फरक नाही, साईड इफेक्ट नाही. आता केमिकलची मी आता बंदी बॉटल केली हे वाजी या. आणि केमिकलची तुम्ही पुरे आता मी बॉटल केली तुमच्या देखा आणि हेच तुम्ही केमिकलची देऊन दाखवा बरं. एवढं बोलूच नाही शकत. तर ह्या दवाईचं तर कंटिन्यू हे औषध 3,000 रुपयाची होते, आपल्या आयडीवर 28,000 रुपयाची येते. आणि आपल्या आयडीवर 28,000 घेतली तर याचे 12% आपल्या अकाउंटमध्ये जमा होते. तर हे डब्बे मी 7 डब्बे पेले. किती पेले? 7 डब्बे 7-7 एका वर्षामध्ये. तर या औषधीनं काय पॉवर आहे? कंटिन्यू जर मी 18 घंटे बोलत नाही तरी कधी थकणार नाही. माझ्या आता काही फील्डवर लोक आहे माझ्या, मला बघून राहिले हे थकून जाते माझ्या 300 लोक, पण मी नाही थकत. 1,600 लोकांना म्हणजे हँडल करावं लागतं. एवढा औषध या 95 मध्ये आहे पावर. हे आपलं म्हणजे जे बी शरीरामधले जे आपल्याला म्हाताराकडे नेणारे जे आहे, कारण की कालांतराने मशिनरी राहो का शरीर राहो, हे मशिनरी जसं बिघाड होते तसे शरीरामध्ये बी काही ना काही हळूहळू बिघाड चालू आहे. तुमच्या लिव्हरवर परिणाम, किडनीवर परिणाम याच्यावर. पण वेळेवर हे औषध आपण 95 घेतली याच्यामध्ये 30 पाउच आहे, ज्यूस आहे. आणि हे औषध 2,500 काऊन आहे का? ॲमेझॉनचे जे जंगल आहे साऊथ आफ्रिकेचं, इथून हे म्हणजे बेरी येतात. ह्या बेरीपासून हे बनवलं आहे. सकाळी उठल्यावर दोन बी नाही धुवायचं, गुरलाही नाही करायचा, काचेच्या ग्लासामध्ये एक पाऊच भरून प्याचं उठता बरोबर. आणि हे पहिल्या 5-10 मिनटं पाणी प्यायचं. सोरायसिस सारखे प्रॉब्लेम हे दूर करते. म्हणजे अशी अफेट बिमारी नाही का हे दूर नाही करत. असं हे 95 आहे. हे 7 टक्के घेतल्यानं काय प्रॉब्लेम होते? मी 1.5 वर्षापासून फिरत आहो, 1.5 वर्षापासून एकही दिवस मी सुट्टी नाही घेतली. हा कामातून एकही दिवस
लग्न राव मयत राव काही राव मी याच्याकडेच लक्ष दिलं ना कामाकडे. आणि परमेश्वराला आपण एवढं म्हटलं का जोपर्यंत आपण महिन्याचे हप्त्याचे 2,10,000 नाही कमवणार तोपर्यंत परिवारात डेट चालले नाही. आणि जिथं कोणी असला परिवारात मरणाच्या स्टेपवर यंग पहिले मी पोचून जातो तिथं तुम्ही औषधी घ्या म्हणतो पहिले. बरोबर आहे. सुरुवात आपल्यापासून करणार. या डब्यामध्ये काय आहे ते जोपर्यंत आपण देणार नाही आपण दुसऱ्यांना काय सांगणार. तर आणि त्याच्यामध्ये रिझल्ट एक चांगले. आता तुम्ही म्हणता की महिन्याचे 1,20,000 कसे येणार. आज माझ्याकडे 1,600 लोकांची टीम आहे. प्रत्येकाच्या घरी 1,000 रुपयाच्या वस्तू लागत आहे. तुम्ही मान्य केलं लागते की नाही ते किराणा दुकानातून न घेता. आता माझ्या आता तुम्हाला 1,000 रुपयावर 120 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असाल आणि 1,000 वस्तू 700 रुपयाला भेटत असतात तर तुम्ही किराणा दुकानातून घ्याल का. तसेच माझ्याकडले जे 1,600 लोक आहेत तर त्याच्यापैकी 600 लोकांना महिन्याचं नाही घेतलं समजू 1,000 लोकांनाच घेतलं 1,000 रुपयाच्या घरी वापरासाठी विकासाठी नाही म्हणत आहे मी स्वतः घरी वापरासाठी. तर 1,000 × 1,000 किती झाले 10,00,000. बरोबर आहे. 10,00,000 12% 1,20,000 मला विकून द्यायला जायला लागलं. मला त्याला दुकानापर्यंत न्यायची गरज पडली नाही. त्याला वस्तू लागत होत्या त्यानं घेतल्या. आता 1,600 लोकांना कसं हँडल करायचं. मी प्रत्येक माझ्यासारखं असे प्रत्येक 10-10 मी 16 लोक असे तयार केले. त्याच्याखाली 100-100 लोक मी देऊन गेले की तू या 100 लोकांना सर्व्हिस दे. कारण की त्या 100 लोकांना तो सर्व्हिस देते त्याला मी 1,00,000 रुपये येऊन राहिलं ना. बरोबर आहे का नाही. आता महिलांचं काम कसं वाढत. इथे 1 रुपये शिक्षणाची गरज नाही. म्हणजे शिक्षणाची 1 रुपया गरज नाही. तर माझे शिक्षण कमी आहे माझं वय जास्त नाही. आता तुम्हाला हे मोठी औषध द्यायला नॉलेज लागेल तर तिथं मला घेऊन चालायचं. तुम्हाला वाढवण्यासाठी मी कुठं बी यायला तयार आहे ना. तुम्हाला जोपर्यंत मी वाढवणार नाही तोपर्यंत मी वाढवू शकणार नाही. तर तुम्ही म्हणू शकता का माझ्या रिश्तेदारीमध्ये 2-4 लोक बिमार आहे सर तुम्ही या मी तुमच्यासोबत येतो मग त्यांना मी औषध उपचार करतो ते रिक्स माझी राहते. आणि हेच नाही छोट्या बी वस्तू आहे 20 रुपयाचा शॅम्पू 30 रुपयाची सामान. आणि तुम्ही पण आज माझ्या आईची मी आयडी लावली. माझी आई शेतामध्ये जाते पण सुरुवातीला मी आयडी लावली तर शेतामधून जेवढी मजुरी माझी आईने कमवते याच्यातून कमवते. काम काहीच नाही. पहिले तेलगी बॉटल देते एक दोन गावात देत राहते पण त्यांच्या खाली 300 ते 400 लोकांची टीम. तर याच्यामध्ये असं नाही की तुम्ही जुळले. आता मला 1,20,000 रुपये याच्यामधून येते. उद्या मला काही झालं पण तर माझ्या मिसेसला किंवा मुलाला मी तिथूनपासून सुरुवात केली आणि तुम्हाला माहिती द्यायला मी आलो तर त्याने याची गरज नाही पडणार. कारण की माझी 1,600 लोकांची टीम डायरेक्ट त्याला भेटेल. आय डी म्हणजे माझी जी इन्कम चालू आहे ते त्याला डायरेक्ट तिथपासून चालू होईल. म्हणजे सुरुवातीपासून काम करायची गरज नाही. बरोबर आहे. ते मुलाला 3,00,000 इन्शुरन्स आहे. तिथं जे बी काम करा त्या दवाखान्यात ॲडमिट असले तर 3,00,000 खर्च कंपनी करा. आणि याच्यामध्ये तुम्ही 3 वर्ष जरी काम केलं तर याच्यात पेन्शनही लागू होते. पगार आहे ज्यांना कसं आहे पगार लागू करायचा आहे 5,000 रुपये. बरोबर आहे. तर मुंबईला 11 तारखेला प्रोग्राम आहे. मुंबईला जर त्यांना कंटिन्यू आपल्याला 5,000 रुपये पेन्शन आली पाहिजे असं कोणाला वाटत असेल किंवा तुमच्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे हे जर वाटत असाल तर मुंबईला कंपनीचा प्रोग्राम आहे 11, 12, 13 इथून आम्ही भरपूर लोक जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तिथल्या तिकीटचे चार्जेस लागेल जे बी 200 रुपये तिकीट आहे आणि ट्रेननं जाणं येणं 500-1,000 रुपये तुमचे जाणार होईल. पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे काय आहे हे माहीत होणार 1,00,000 पब्लिकमध्ये. म्हणजे मुला मुलीला तुम्ही पाठवता तर एक प्रकारे इंटरव्ह्यू आहे मुंबईला हे समजून पाठव म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी. तर हे जे याच्यामध्ये कोणतीही अडचण आली बरोबर आहे तुमच्या काही समस्या असल्या आता मी याच्यात मार्गदर्शन केलं तुम्हाला सांगितलं पण. आणि बिंदास तुमच्या नातेवाईकात कोणी जर घरी बसलं असेल जे मी झालेलं. आता माझे शिक्षण तर ग्रॅज्युएशन आहे पण माझ्या टीममध्ये डॉक्टर काम करत आहे इंजिनियर करत आहे वकील करत आहे
म्हणजे हे छोटं मोठं काम नाही. आज रिटायर झालेले व्यक्ती करत आहे. आज दोन पैसे चांगल्या मार्गातून आपल्या घरी येत असाल तर ते आपल्या कामाचे नाही का? पैसे कोणाला नाही असे आहे का? जर पैसे जास्त असेल तर इथून कमवून आपण चांगल्या सत्याच्या कार्यक्रमाला लावू शकतो किंवा कोणाला दानधर्म करू शकतो आपल्यामध्ये जर टॅलेंट असेल तर. बरोबर आहे की नाही? किंवा कोणतेही पैसे दोन तुम्ही चांगल्या कार्याला लावू शकता. आणि हे काम मान सन्मान इज्जत शौर्य मिळवणार आहे. मी जर बँकेत मॅनेजरची नोकरी करत राहिलो असतो तर माझ्या पुरतीच राहिलं असतं ते. पण माझी ड्युटी माझ्या पोराला भेटली असती का? भेटली असती का? माझ्या मुला माझे जे टॅलेंट आहे ते त्या मुलामध्ये नाही नसतं झालं असतं का? पण हे माझं काम 1600 लोक जे माझे मी त्यांना नॉलेज दिलं तर मी माझी आय डी माझ्या मुलाला देऊ शकतो ना. मग 1600 लोकांना जेवढं मी शिकवलं एज्युकेट केलं तर ते लोक काम करतील आणि बेनिफिट माझ्या आयडीवर भेटेल की नाही त्यांना? म्हणजे त्यांना काम करायची गरज पडेल का? म्हणजे आज जर तुम्ही हे काम करत आहात म्हणजे हे काम आपल्यासाठी नाही ते येणाऱ्या पिढीसाठी काम करत. तुम्हाला वाटते की आपले मुलं दुसऱ्याचे गुलामाने लवकर राहिले पाहिजे? आता इथं कोणी बॉस नाही माझ्या. मला कोणी विचारा का तू ड्युटीवर काऊन नाही आला? हे काम केलंच काऊन नाही? म्हणजे ह्या कामामध्ये आपण स्वतःच्या मर्जीचे मालक आहात. ना आपल्याला घर सोडणं आहे ना आपल्याला कुठं फिरणं आहे. त्या दुकान टाकून बसणं फक्त वस्तू आपल्याला जे तकलीफ आहे ते पहिले स्वतः घेणं आहे. स्वतःला फरक वाटला ते 10 लोकांना सांगणं आहे. आणि आजूबाजूला काही परेशानी असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. आज 1600 युवकांना मी रोजगार दिला. 1600 लोकांना म्हणजे 20-30 हजार रुपये कमवत आहे महिन्याचे. ते बिना डोनेशन दिल्या. इथं जॉईंट व्हायसाठी पैशाची गरज नाही का? तुम्ही 5000 भरा ना 1000 रुपये भरा आणि 2000 भरा. तुम्हाला जे वस्तू लागते वस्तू दिल्यानंतरच पैसे द्यायचे. आय डी लावले तुम्ही तर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड पाहिजे आणि बँकेच्या तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे. आणि इथं पैसे कसे येते? तुम्हाला चेक भेटत नाही. तुमची आय डी काढल्यानंतर डायरेक्ट तुम्ही जो बँकेच्या खात्यात देता त्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होते डायरेक्ट कंपनीकडून. तुम्ही म्हणजे खात्यामध्ये पैसे येते डायरेक्ट. मग तुम्ही ते ATM बँकेत जाऊन काढू शकता. त्याच्यासाठी बँकेच्या पासबुक, पॅन कार्ड कशासाठी, काही इन्कम टॅक्स आणि TDS कटून आपल्या अकाउंटमध्ये येते. आज मला 1,20,000 रुपये येते तर उद्या कंपनी मला रिटर्न मागेल का? गव्हर्नमेंट रिटर्न मागेल का हे पैसे कुठून आले म्हणून? कारण की ऑलरेडी सगळ्याच्या पॅन कार्डवर ते माझ्या खालचे लोक मेहनत करते त्याचा बेनिफिट मला येऊन राहिला म्हणून माझ्या TDS गव्हर्नमेंटला कटते GST. तर त्यामुळे मला ते रिटर्न मागू शकत नाही. आणि आधार कार्ड ॲड्रेस प्रूफसाठी म्हणजे 3 डॉक्युमेंट्स लागते याच्यामध्ये म्हणजे जॉईनिंग करायसाठी. आणि याच्यामध्ये जॉईनिंग केलं आणि मग तुम्हाला काही कालांतरानं वाटलं का नाही मला नाही करायचं आहे. बरोबर आहे? याच्यामध्ये काही आपण पैसे भरले आहे का? तुम्ही नाही पटला तर नाही मी करू शकत. तर तुमची आई डी तुमच्या मुलाला नातवाला देऊ शकता ते. किंवा तुमच्या मुलं नातू कोणी बी असेल करायला इच्छुक त्याला 5-10 हजार कमवायचे तुम्ही आम्हाला संपर्क देऊ शकता नाही का? आणि मशीन आहे आपल्याकडे मेन म्हणजे कार म्हणजे तुम्ही त्याच्यावर जर उभे झाले मशीनवर तर तुम्हाला स्वतः समजून येईल का तुमच्यामध्ये हलकाई किती येते. जे वाटाचं प्रमाण आहे लपव्याच्या गाठीचं पूर्ण 1,00,000 रुपयाची मशीन आहे आणि 100 रुपये फक्त फी आहे आणि ते बी 3 महिने फ्री. फक्त आपण चेकअपचे पैसे यंदाच घेतो आणि 3 महिने त्याच्या घरी सर्व्हिस द्यायला जातो. मग 3 महिने पैसे लागत नाही चेकअपचे. हा 3 महिने फक्त दवाईचे बी जे 500 हजार रुपये लागल त्याच्या रोगानुसार ते फक्त द्या लागते. एक तर आय डीवर घ्या नाही तर मग असं घ्या. दवाई तर कुठं फ्री भेटत नाही ना. बरोबर आहे का नाही? तुम्हाला दवाई देणार पैसे द्यावे ना. याच्यामध्ये दुसरी गोष्ट जसं आता कोणाला काही जसं आता शेतीवर बी आहे आपल्याकडे पर्सनल केअर आहे, होम केअर आहे, हेल्थ केअर आहे, ॲग्रिकल्चर आहे. तर कोणाला जर इतर काही प्रश्न असेल बरोबर आहे तर तुम्ही याच्यावर प्रश्न विचारू शकता. याच्यानंतर मी नरेंद्र सरांना 2 मिनटं बोलण्यासाठी इथं जे बी लोक ह्या दवाईचा अनुभव घेऊन राहिले बरोबर आहे तर त्यांना ते आपल्या बोलून सांगणार ते त्यांना काय वाटत तर मी नरेंद्र सरांना 2 मिनटांसाठी समोर बोलावतो. नरेंद्र सरांसाठी काळे वाजवा.
नाव प्रवीणजी पुन्हा ओळख सही है मतलब सी ओ के ऑफिस में गया था तो उनके इनके साथ में काम उनके फोटो के फोटो जवळून घेणं तो जवळूनच घेता हो फोटो के फोटो आणि 10 वर्ष क्लास करून दिल्यानंतर युद्धांनी गावला म्हणजे सत्ता झाला सत्तेमध्ये ही मुलगी गावला आली आणि काय का करून राहिला ते आता सर नरेंद्र सर आहे ब्राह्मणवाडा इथे राहतात तर म्हणजे आयुर्वेदाबद्दल तेवढं पण यांना पहिले चेकअप केलं कोणाला प्रॉपर गायडन्स कसं द्यायचं जोपर्यंत अज्ञा व्यक्तीचा समाधान होत नाही तोपर्यंत आणि एकदा काय ज्यांनी यूज केलं त्यांना आराम झाला तर 10 लोकांना सांगणार का नाही ते बरोबर आहे तसं आता एक ताई आहे इथं पाठ सांगितलं दोन्ही ताई त्यांनी 8000 औषध आपली खाल्ली आतापर्यंत तर मी ताईला इथं बोलावतो 2 मिनिटांसाठी त्यांनी कोणत्या कोणत्या वस्तू यूज केल्या फक्त तेवढंच सांगायचं आणि त्यांना काय वाटलं तर ताईसाठी काढा वाजवा तुमचं पाठ सांगितलं तुम्ही त्यांच्याकडून पालनशाली सांगू शकता ते बटर कोणत्या कोणत्या यूज केला ते सांगा आणि चमकी आई नाही तर चमकी म्हणजे त्यांनी खाल्लेलं आहे 8000 औषधी आणि केसाला तुमच्या आराम नाही पडला तुम्ही काय घेतलं होतं केसाच्या पिंगराज पिंगराज आहे ना त्याच्यासोबत काय घेत होते म्हणजे मग सांगतो मी तुम्हाला अजून काय काय घेतलं तुम्ही बच्चे रहते वैसे टाइप बिहेव कर रहे हैं किती महिने घेतला तुम्ही किती महिने केला तो म्हणजे लोगों ने दुनियाच नाही देखी आहे साले अपने से बड़े होते साला मेरा आवाज वाटते रेकॉर्ड हो रहा होगा साला ओ सुनेगा रेकॉर्ड अरे ये कोण तारीख आहे की तेरे पण त्याच्या सोबत जर आपण ब्लड प्युरी पाहिजे म्हणजे साधी शांत आहे का लवकर आराम होते सॉरी भाई तुम्ही वरून लावायची गेला आणि पोटात प्याची नाही घ्या तर परिपूर्ण आराम नाही होत याच्यासाठी म्हणून तुम्हाला पुस्तकेचं वाचन करावं लागेल मीटिंगला या लागेल जसं नागपूरला मीटिंग होते आपली प्रोडक्ट ट्रेनिंग कोणते औषध कोणाला दिली पाहिजे हे आपण अटेंड करावं लागेल मुंबईची मीटिंग तुम्हाला अटेंड करावं लागेल
काय आहे, त्यानंतर कोणती औषध आपण कोणाला दिली पाहिजे याचा मला काळजी घेणे, त्याच्यासाठी मिळते गरजेचा लागतो. तुम्ही जर काय त्या भिंगराज एकदोबा हे ब्लड प्युरिफाय